अक्षर यात्री मंचाच्या माध्यमातून मराठी कथाकथन या सदराअंतर्गत त्याग एक अधुरी प्रेम कहाणी या मराठी कथेचा भाग चौथा आपल्यासमोर सादर करीत आहोत. लेखिका आणि अभिवाचक सोनाली पाटील. आज श्याम कॉलेजमध्ये आला नव्हता, म्हणून कॉलेज सुटल्यावर सायंकाळी सगळ्या ग्रुपने श्यामच्या घरी जायचे ठरवले होते. तसे रोहनने फोन करून श्यामला कळवले होते. ठरल्याप्रमाणे सगळे श्यामच्या घरी पोहोचले. दारावरची बेल वाजली. श्यामने लगेच दार उघडले. मानसी, अर्पिता, सुजित आणि रोहन आतमध्ये आले. ए, आपण माझ्या रूममध्ये बसूया, श्याम त्यांना म्हणाला. आणि मग सगळे श्यामच्या रूममध्ये जाऊन बसले. अरे यार, काय यार, आज तू कॉलेजमध्ये नाही आलास. आज आपल्या कॉलेजमध्ये एक मोठी ऐतिहासिक घटना घडली, रोहनचे नेहमीप्रमाणे विनोदी बोलणे सुरू झाले. अरे बापरे, ऐतिहासिक घटना? असे काय घडले बुवा? श्यामने आश्चर्याने विचारले. अरे यार, आखिर इंतजार की घडी खत्म हो गई और अपने कॉलेज में ब्यूटी क्वीन की एंट्री हो गई, रोहनने चेहऱ्यावर नाटकीय हावभाव आणत म्हटले. त्यावर सुजित म्हणाला, अरे नौटंकी बंद कर तुझी आणि सांग ना काय झाले ते. रोहन पुन्हा विनोदाने म्हणाला, अरे आता श्याम नावाच्या विश्वामित्राची तपस्या भंग होणार बहुतेक, कारण आज या कॉलेजच्या धर्तीवर प्रत्यक्ष मेनका अवतरली होती. मेनका क्षणभरासाठी माझ्यासारख्या तपस्वी माणसाचे सुद्धा ध्यान भंग झाले होते रे, रोहनचेही विनोदी बोलणे सुरू होते. तेवढ्यात श्यामची आई ट्रेमध्ये गरमागरम कांदेभजी घेऊन आली आणि रोहन अचानक गप्प होऊन अगदी शहाण्या मुलासारखा सोफ्यावर जाऊन बसला. ते बघून श्यामची आई म्हणाली, काय रे रोहन, कुठल्या नाटकाची रिहर्सल सुरू आहे? अर्पिताने रोहनला एक जोरात चिमटा काढला आणि गोंधळलेल्या अवस्थेत ती म्हणाली, काही नाही काकू, ते म्हणजे विश्वामित्र या नाटकाची रिहर्सल चालू होती. त्यावर श्यामची आई म्हणाली, हो का, पण एवढ्यात कुठे गॅदरिंग आहे, त्याला तर अजून भरपूर वेळ आहे ना. त्यावर रोहनने सगळ्यांकडे बघून जरा डोळे मिचकावले आणि म्हणाला, अहो काकू, ते आधीपासून प्रॅक्टिस केली तर बरे असते ना जरा म्हणून. त्यावर श्यामची आई म्हणाली, असे होय, मग या नाटकातली मेनका कोण आणि विश्वामित्र कोण रे? रोहन श्यामकडे बघत गालातल्या गालात हसून म्हणाला, ते तर उद्या कळेल ना काकू. उद्या? उद्या म्हणजे? श्यामच्या आईने विचारले. आता रोहन काहीतरी बोलणार हे लक्षात येताच श्याम लगेच म्हणाला, ए आई, तू जा ना ग, तू या गाढवाच्या बोलण्याकडे काय लक्ष देतेस? बरं, जाते मी, चालू द्या तुमचं, असे म्हणून श्यामची आई तिथून निघून गेली. आत्तापर्यंत सगळ्यांनी आपले हसू आवरले होते, पण आता मात्र सगळेच एकदम खोखो हसायला लागले. त्यानंतर सगळ्यांनी गरमागरम भजनवर ताव मारायला सुरुवात केली. भजी खाता खाता सुजित मध्येच मानसीला म्हणाला, ए मानसी, सांग ना ग, काय घडले आज कॉलेजमध्ये? त्यावर मानसी म्हणाली, अरे कुठे काय, काही नाही, या रोहनला ना नौटंकी करायला काहीतरी निमित्तच हवं असतं, तू नको लक्ष देऊ रे त्याच्याकडे. त्यावर रोहन म्हणाला, अरे अरे, काय वाईट दिवस आलेत, आमच्यासारख्या मोठ्या माणसांवर विश्वास ठेवायला तयारच नाही रे कुणी. रोहनचे विनोदी बोलणे ऐकून अर्पिता रोहनला म्हणाली, तू जरा गप्प बसणारे रोहन. श्याम मात्र गालातल्या गालात हसत सगळ्यांचे हे बोलणे चुपचाप ऐकत होता. आता अर्पिता राधिकाबद्दल श्याम व सुजितला सांगणार तेवढ्यात, अरे बापरे, खूप उशीर झाला, मी निघते, घड्याळाकडे बघत मानसी अचानक म्हणाली. त्याबरोबरच सगळ्यांचे लक्ष घड्याळाकडे गेले. बोलण्याच्या ओघात कुणाला वेळेचे भानच राहिले नव्हते. खूप उशीर झाला होता हे लक्षात येताच सगळ्यांनी श्यामचा निरोप घेतला आणि आपापल्या घरी परतले. तर हा होता या कहाणीचा भाग चार. आता यापुढील भागात श्याम आणि राधिकाच्या प्रेमकहाणीची सुरुवात कशी होते ते नक्की बघा.